ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर जीवदानी आई सारा पोरांच्या हाताई शिरावर मंडन गण प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर युवा क्रीडा कमेटी मंडन गड आहे वो एक नंबर मंडन गण प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर युवा क्रीडा कमेटी मंडन गड आहे वो एक नंबर चला धोनी संघाचा एक राखीव खेळाडू एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पंच परशुराम पाटील गंभीर सर तीन ओव्हरची मॅच आहे ही देखील. तीन षटकांचा सामना एक षटक पॉवर प्लेचं बंधन थट्ट्या सरकारचं बंधन असेल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात आणि पहिल्यांदा असं होतं की टॉस जिंकून कोणीतरी बॅटिंग स्वीकारलाय आणि तो संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बांद्रे इलेव्हन विंड टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. मैदानाच्या आतमध्ये प्रथमदा बॅटिंग करतोय आणि क्षेत्ररक्षण करतोय जी आय इलेव्हन. भैरवली गावचे ग्रामस्थचे अध्यक्ष रामदासजी रेवाळे साहेबांचा आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात. रामदासजी रेवाळे साहेबांना विनंती करूयात आपण या लगेचच आपला सन्मान होतोय. एक्स्ट्रा खेळाडू प्लीज अतिरिक्त खेळाडू पाठवा. मॅच सुरू होण्याच्या अगोदर एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. जिया बांद्रे इलेव्हन आणि जिया इलेव्हन प्लीज. आपण दोन्ही संघ खूप छान खेळतायत पण एक्स्ट्रा खेळाडू अजून येत नाही. सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. जावेत मॅचच्या दिशेने जिथे सामना होतोय सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहिला तर विश्वजितचा आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्टची संधी होती तिथे मात्र आपण पाहू शकतायत. निर्धाव चेंडूची संगता पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त खेळाडू प्लीज येऊ द्यात नाहीतर तुम्हाला इथे पॅनल्टीचा सामना करावा लागेल. बांद्रे इलेव्हन सातत्याने तुमच्यासाठी अलाउन्समेंट होतं हे सांगण्यासारखं नाही. प्लीज मी बांद्रे इलेव्हनच्या संघ मालकाला विनंती करेन सुनीलजी बांद्रे साहेबांना. आपण एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. हवेमध्ये खेळला स्ट्रोक क्षेत्ररक्षक जात आहे चेंडूवरती जज कॅच तर सुंदर घेतली होती मात्र अंतिम मोमेंटला चेंडू हातामधून निसटतोय. दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन धाव्याने संघाचा धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र दोन धाबा. धाव संख्या दोन ओव्हर द विकेट. हवेमध्ये खेळलेला स्ट्रोक इन फ्लीडला क्लिअर करत असताना पाहायला मिळतो. मिड ऑफला क्लिअर करताना बॉल चाललाय लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर येतोय आणखीन एक एमपीएल चौकार. थँक्यू श्री. युवा मंडनगड टीम अजय ढेरे अमोल वैराग सुचित पोस्टुरे आकाश पागरे ऋतिक प्रतिक पिसुरुले धैर्य पोस्टुरे सनीप महाबी रोहित प्राजपिलकर जितू पोस्टुरे रितेश कावनकर अँड श्रीतेश कदम. आपण लवकरात लवकर या. हवेमध्ये खेळलेला स्ट्रोक चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला आपण पाहतायत कव्हर करतायत. मी आता ज्यांची नावं अनाउन्समेंट केली त्यांना विनंती असेल आपण आपल्या कॅप्टन अजय ढेरे यांच्याशी संपर्क साधा आणि व्यासपीठाच्या खालच्या दिशेने आपण या. युवा मंडनगड अव्यान चॅलेंजर आपल्याला पाहायला मिळेल. सध्या एका खेळाडूचा बोलबाला आहे प्रथमेश ठाकरे मॅन फ्रॉम वारेट. गिदी टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेणारा हा खेळाडू आहे आणि मागच्या तीन ते चार वर्षांमध्ये या खेळाडूने खूप छान पद्धतीने सुरुवातीला रबर बॉल क्रिकेट गाजवला आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडलाय. बॅकवूडला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये स्ट्रोक खेळलाय शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपली गेलेली सुंदर झेल. बॅटर मैदानाच्या बाहेर जात आहेत सुचित. बॅक टू द पवेलियन गॉन. सविता
दोन षटकांचा खेळ बाकी राहिलाय. जाऊयात आपण डीजे श्री कडे, घेऊयात एक सुप्रसिद्ध संगीत आठवण. संपूर्ण कमिटीने घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने दिसून येत आहे आणि चार चार लागणारी स्पर्धा भरपूर प्रेक्षक वर्ग. उडवल्या वेळी बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला पण पाहता डीप बॅक वर्ड मध्ये खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत, चेंडूला कव्हर करतात, फेकी छान पद्धतीने करतायत. फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एका धावेने संघाची धाव संख्या 18 धावा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला दोन ते तीन बडे धमाके पाहायला मिळतील या मैदानावरती. एका बाजूला आपण पाहिलं तर लकी ड्रॉ थोड्याच वेळानंतर आपल्या भेटीला येतोय, त्यानंतर आपण पाहतायत ज्या सामन्याच्या आतुरतेने वाट पाहतायत तो सामना, प्रेक्षणीय मॅच थोड्याच वेळामध्ये. तसा बॉल आपण पाहिला तर इनसाइड आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची खालची एज लागते, चेंडू मात्र निघून जातोय. षटक संपलं गेलं, दोन दोन ओव्हर नंतर धावा धाव फलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना जिया इलेव्हन संघ, बांद्रे इलेव्हन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा, विकेट गेल्या दोन, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकण्यापूर्वी आपण जाऊया डीजे श्री. प्रत्येक जण आपलं काम करतोय, श्री देखील खूप छान पद्धतीने आपलं काम करतोय, तर श्री आपलं देखील हार्दिक स्वागत. धावा धाव पलक्यावरती बनवल्या गेल्या असताना आपण पाहू शकतात 18 धाबा, दोन षटक संपलेत, 9 सरासरी आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 आतळण्यासाठी येतोय रोहन. यावेळचा बॉल आपण पाहतात खेळण्याचा प्रयत्न,
इथे विकेट गेले महत्त्वाचा गडी बाद झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय तर 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर आलाय सुरेंद्र मैदानाच्या आतमध्ये. सुरेंद्र पारडी यावेळेचा बॉल आपण पाहता चेंडूला खेळण्याचा प्रयत्न हलक्या त्याने ड्राईव्ह केला. एकदा पाहायला मिळतं. दुसऱ्या डाव्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. रनिंग बिटवीन द विकेट चांगला कॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दोन धाबा इथे कंप्लीट करतायत आणि दोन धाबेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती 21 धाबा. पहिल्या हाफ मधून दोन संघ पुढे आल्यात. एका बाजूला गावदेवी 11 डॉमिनेट केलंय, दोन सामने जिंकलेत. दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 संघ, त्याने देखील दोन सामने जिंकलेत, एक सामना लॉस झालाय आणि दोस्ती 11 संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर ग्रुप बी मधून आतापर्यंत बांद्रे 11 आणि जीआय 11 मध्ये चालू असलेली मॅच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतायत. दुसरा लिगून जातोय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळतात. फक्त सिंगल घेत आहेत. सिंगलच्या सहाय्याने धावा धाव फलकावरती. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा या आपल्याला पाहायला मिळतात. तीन चेंडू समाप्त होत आहेत. 22 धावा या स्कोर कार्ड वरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित विचार केला तर अजून इथून तीन बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम शेवटचे तीन चेंडू ओवर द विकेट. थोडस जास्त आपण पाहतात एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न. पंच परशुराम पाटील गंभीर सर आमच्यापर्यंत वळतात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आकाश मांगेल सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने स्पर्धा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मंडणगड प्रीमियर लीग चर्चा तर या स्पर्धेची भरपूर आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि चौथ्या पर्वामध्ये चौथ्या सत्रामध्ये स्पर्धा पुढे खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न करत होते. तिथे मात्र आपण पाहिलं तर धावजीच्या स्वरूपाने इथे आपण पाहतात फलंदाज बाद होण्याची शक्यता होती आणि तिथे बाद देखील झालाय. धबधबा फलकावरती लगावल्या गेल्या. चार चेंडू नंतर आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 23 धावा आहेत. अजूनही दोन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. सुरुवात चांगली झाली होती. 8 आल्या होत्या, त्यानंतर 10 आल्या होत्या, दोन षटकामध्ये 18 होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी जी प्लॅनिंग हवी होती ना ती प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळाली नाहीत. कारण की क्रिकेट हा खेळ असा आहे ना मित्रांनो, कालच्याच दिवसामध्ये आपण या मैदानावरती पाहिलं होतं दोन सामने अगदी चित्त थरारक झाले. एका सामन्यामध्ये 14 ची गरज होती दोन षटकार मारून चार चेंडू आणि दोन चेंडू तिथून निर्धाव आले. एक चेंडू एक ची गरज असताना तो सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. तर एक सामना असा झाला होता कालच्या दिवसामध्ये 9 चेंडू 9 ची गरज असताना जवळजवळ 2 चेंडू 8 धाब्यांपर्यंत सामना केला होता. म्हणजे क्रिकेटमध्ये बेसिक आहे ना सिंगल आणि डबल, ते कुठेतरी खेळाडू विसरतायत आपल्याला घेताना पाहायला मिळत नाहीत. ओवर द विकेट भिरकावला चेंडूला हवेमध्ये खेळला. जेलची संधी आणखीन एक विकेट बॅक टू डिपार्ट. फलंदाज बाद विकेटवरती. विकेट झटक्यावरती झटके लागतात. मी आधी म्हंटल मैदानाच्या आतमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेट सर्वाधिक महत्वाचं असतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं होतं. ते पाहायला मिळालं नाहीत. सध्या बांद्रे 11 ची बॅटिंग आपल्याला ऑर्डर पुन्हा एकदा डिसाळताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. महेश गुप्ता आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावा फलकावरती आहे 23. डीपेन लाईव्हच्या वतीने आपण पाहतात कॅमेरामॅन नयन तांडेलांना आपण सध्या पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने वर्क करत असताना एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतात आणि ही स्पर्धा आपण पाहिली तर डीपेन लाईव्हच्या वतीनं थेट युट्यूबवरती आपण जाऊन या. मॅचचा क्लिअरिटी आणि क्वालिटी ही खूप छान पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते डीपेन लाईव्हच्या वतीनं. अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. ओवर द विकेट बॅकवर्डला जाऊन स्लॅश केला आहे. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट आहे. तिथे बॉलला थांबवलं जाईल तोपर्यंत दोन कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 3 धावा कंप्लीट. पहा अगदी आपल्या डोक्याचा बुद्धिमत्ताचा योग्य वापर करत असताना 3 धावा होत आहेत आणि षटक संपलं गेलंय. ते मात्र 3 धावा धावपलकावरती आहेत. 26 चला दोन्ही संघाचे कॅप्टन युवा मंडणगड आणि अव्यांश चॅलेंजर संपूर्ण संघ आपण घेऊन तिथे या. लगेच युवा मंडणगडचा संपूर्ण संघ अव्यांश चॅलेंजरचा संपूर्ण संघ आपण या. व्यासपीठावरती एक सन्मान होतोय तो सन्मान आपण करून घेऊया. तिथे कोंडगावचे ग्रामस्थ श्री दत्ताराम बाईत साहेब यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. कोंडगावचे सुपुत्र आहेत आणि आज ग्रामस्थ या व्यासपीठावरती आपण पाहतायत दाखल झाला तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या व्यासपीठावरती केलं जात आहेत. थँक्यू सो मच. आपण नक्कीच या मॅचचा आनंद घ्या. चला दोन्ही संघ
युवा मंडनगड आणि दुसऱ्या बाजूला अवॅन चॅलेंजर दोन्ही संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एका लाईनअप मध्ये या. दोन्ही संघाचे कॅप्टन अवॅन्श चॅलेंजरचा संपूर्ण संघ आणि युवा मंडनगड आपला संपूर्ण संघ आपण इथे या. चला प्लीज दोन्ही संघ टॉस देखील आपण इथेच करणार आहोत. दोन खेळाडू आपण अवॅन चॅलेंजरचे खेळाडू सुभिजी आपण संपूर्ण खेळाडूंना घेऊन इथे या. मॅनेजमेंट म्हणून नेहमीच महत्वाचा वाटा अवॅन चॅलेंजरला आतापर्यंत खूप छान पद्धतीने आपण पाहता सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सुमीजी मिसाल यांचा सन्मान आपण इथे करतोय. संघ बांधणी खूप महत्वाची असतं ती संघ बांधणी आणि नेहमीच प्रथमेश ठाकरे सारखा जो हिरा आज आपल्या संपूर्ण विरार वसई नालासोपारा भिवंडी ठाणे आणि ठाणे परिसराच्या बाहेर जाऊन आपण पाहतायत त्यामध्ये सुमीजी मिसाल यांचा देखील खूप मोठा महत्वाचा वाटा देखील आहे. तर त्यांचा सन्मान आपल्या आपण पाहतायत. तर टीम मॅनेजमेंटची संपूर्ण टीम मंडनगड प्रीमियर लीगची त्याच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एक मिनिट पंच आपण टॉस करूयात आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन आपण या. तीन षटकांचा सामना असेल. दोन कॅप्टन आहेत सुमीजी मिसाळ. छापा म्हणून कॉल केलाय. छापा आलाय अवॅन चॅलेंजरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. थँक्यू सो मच. आपल्यापर्यंत वेळ कमी आहे त्यामुळे आपण नक्कीच या गोष्टी इंटरव्ह्यूज घेऊ शकलेले नाहीत. पहिल्या चेंडूवरती बॅक टू डिपार्ट फलंदाज बाद गॉन. कमेटीचा गाजतही नाव तिथे युवा कमेटीचा गाजतही नाव हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही राजकारण फक्त क्रिकेट वर ठाम नाही राजकारण फक्त क्रिकेट वर ठाम नाही राजकारण फक्त क्रिकेट वर ठाम हे वंदन करून गणरायाला खेळाडू मैदानात उतरणार वंदन करून गणरायाला खेळाडू मैदानात उतरणार मंडनगड प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर युवा क्रीडा कमेटी मंडनगड आहे वो एक नंबर मंडनगड प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर. श्री खूप रंगामध्ये आपल्याला परताना पाहायला मिळतोय. तर सतीशजी मोरे नगीनदास पाडावरून इथे आपल्या व्यासपीठावरती येत आहेत. व्ही एस स्पोर्ट्सचे मालक आहेत तर त्यांना विनंती करतोय आपण स्थान पनवा. तर टॉसका बॉस मधून अशी कहाणी होती अवॅन चॅलेंजर विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. युवा मंडनगड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. तीन ओव्हरची मॅच असेल. खूप छान क्रिकेट आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती आले विकेट. दुसरा बॉल स्लॅश केलाय. अगदी आपल्या डोक्याचा बुद्धिमत्ताचा क्रीडा कौशल्याचा वापर करतायत. चेंडू आपण पाहता तिथे क्षेत्रशंकरेपर्यंत दोन धावा कम्प्लीट आरामात रीती आपल्याला पाहायला मिळतात. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहतात ना क्रिकेटमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. क्रिकेटमध्ये नजाकत देखील तुमच्याकडे असायला हवी आणि ती नजाकत दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. लक्ष आहे 27 बॅटिंग करताना बनवल्या होत्या 26 बांद्रे 11 ने आणि 27 पाठलाग करतायत जिया 11. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला श्रीतीश दुसऱ्या बाजूला आतिश. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतायत ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू आहेत
शॉर्ट एक्स्ट्रा कव मध्ये तिथे खूप छान पद्धतीने मात्र फील्ड करता है। एक धाव येतात, एका धावेने संघाची धाव संख्या 3। अतिश उमेश धाडसे यांचे बंधू आहेत। अतिश मला आठवल्यानंतर मला टेनिस क्रिकेट जगतातील एक अतिश या खेळाडूची आठवण होती, मी नक्कीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेन। ओवर द विकेट फुलटस बॉल समोर दिशेने खेळलाय, फटका छान आहे, एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळतात, मात्र क्षेत्ररक्षक येईपर्यंत दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात। दोन धावा संघाच्या संघाच्या आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती लगावल्या गेल्यात, 5 चेंडू फेकून झाल्या 3, आतापर्यंत 4 भर्य पोस्टुरे या खेळाडूला आपण पाहता, 4 बॉल फेकल्यात आणि धावा धावफलकावरती 5। सुप्रीमो सिक्सर बॉल शेट एंटरप्राइजेसचे केतन शेट यांच्याकडून आपल्याला हे चेंडू उपलब्ध झालेत। हवेमध्ये खेळला स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जातोय लॉंग बॉल मध्ये, खेळाडू चेंडू वरती येत आहेत, इथे आपण पाहतायत त्रोकरेपर्यंत दोन धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत। दोन धाव्याने संघाची धाव संख्या धाव फलक्यावरती 7। प्रतीक्षा इथे आपल्याला पाहायला मिळतात, 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज। डीबीएन लाईव्हच्या वतीने अनेक जण आज या मॅचचा आनंद घेत आहेत, मंडणगड प्रीमियर लीग पाहतायत, कारण की मी आधी म्हंटल शेवटचा बॉल, या बळचा बॉल खूप छान पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही, पंचांचा सिग्नल, चेंडू मात्र निघून जातोय, आणखी एक दर्जेदार अप्रतिम षटकार, 6 धावा। इथे प्रत्येक खेळाडूचा खेळ आहे चांचारा, युवा खेळाडूंचा होईल सन्मान, युवा खेळाडूंचा होईल सन्मान, सारा युवा खेळाडूंचा होईल सन्मान, एक करतात बॅटिंग धुवाधार, मारतात चौकार आणि षटकार, मारताना चौकार आणि षटकार, मारताना चौकार आणि षटकार, मेंबर कमिटी। सिक्सर आलाय, 6 धावा आल्यात, 6 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली गेली असणार 13। 13 रन्स आपल्याला पाहायला मिळतात, लक्ष 27 चा आहे आणि इथून आपण पाहिलं तर अजूनही 14 धावींची गरज। महेश जगताप जोडले गेल्यात संख्येत, हरावडे जोडले गेल्यात, सुदेश कुळे जोडले गेल्यात, त्यानंतर जितेंद्र मोरे, विजय मिसाळ, अजय पोस्टुरे, रोशन आपण पाहू शकतो गडवाळे, त्यानंतर सूरज जाधव, हे सर्वजण या मॅचचा आनंद घेत आहेत। जवळजवळ 376 आतापर्यंत लाईव्ह वॉच आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळामध्ये प्रशांत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील किती जणांनी ही संपूर्ण स्पर्धा पाहिलाय। डीबेन लाईव्हच्या वतीने ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू। जबत मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्क्सवरती येत आहेत, सुचित महत्वाचा खेळाडू आहे, मॅन ऑफ द मॅच हकदार ठरणारे खेळाडू आहे सुचित, त्यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क्सवरती। पहिला चेंडू तिथे खेळण्याचा प्रयत्न, शफल होतात, 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि ते खूप छान पद्धतीने गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती निर्धाव आलाय, 13 झाल्यात, 14ची गरज आहे, यानंतर प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल। ओवर द विकेट फुलटस बॉल स्वीप केलाय, बॉल चाललाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक, ओहो व्हॉट अ फील्ड, काय फील्ड केलाय, खूप छान पद्धतीने ह्या बॉलला स्टॉप केलाय, असं वाटलं की चेंडू सरळ मात्र निघून जाईल काय सीमारेषा पार, मात्र त्यानंतर चेंडूला थांबवलं जात आहे, दोन धावा येत आहेत आणि दोन धाव्याने संघाची धावसंख्या 15। दोन चेंडूचा खेळ संपला गेलाय, 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय, बॅकवर्डला जाऊन पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न, एक धाव आपल्याला पाहायला मिळतात, सिंगल इथे मात्र घेतली जात आहे। नेटमध्ये जे प्रॅक्टिस करणारे खेळाडू त्यांना विनंती करतो, प्लीज प्लीज तिथे मागे नेटमध्ये खेळणाऱ्यांना प्लीज विनंती करतो, आपण नेटच्या बाहेर या, प्लीज परमिशन नाही तिथे आपल्याला। धावसंख्या धावपालकावरती 16, 16, थँक्यू सो मच। 16 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतात, 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय ओथ विकेटने। यावेळी आपण पाहतायत पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न, फ्लिप करतायत, एक धाव आपल्याला पाहायला मिळतात, फ्लिप करून अगदी खुश राहण्याचा प्रयत्न करतायत, एक धाव आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 17। विजयासाठी 8 चेंडू, 10 धाव्यांची गरज, प्रयत्न करायला हवेत, हे दोन चेंडू जर छान पद्धतीने हाताळले ना, इथून विकेट प्राप्त केल्या तर मॅच तुमच्या बाजूने जाऊ शकतात। 8 चेंडू, 10 धावा, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतायत, एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहे, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होत नाही, सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। धावा धावपलक्यावरती बनवला गेला 18 धावा, हवेमध्ये खेळलेला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येतो, ओहो असं वाटलं की चेंडू हातामधून पडून षटकाराच्या बाहेर जाईल की काय, मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन धावा, नशीब
जमावत है दोन धाबा येतात संघाचे धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचतात त्या मात्र धाव फलकावरती 20 धाबा सहा चेंडू सात धाबा अपने व्यासपीठा वीएस स्पोर्ट्स मालक पाहता नगीनदास पाडे मात्र मैदान व्यासपीठा आल सतीश मोरे साहब व्यासपीठा सन्मान करू सतीश जी आप स्वागत वीएस स्पोर्ट्स मालक है अपने व्यासपीठा सन्मान नगीनदास पाडा नालासोपारा या विभाग मात्र बिलॉन्ग करते हैं सन्मान अपने मंडला अध्यक्ष सुहास करावड़े साहब सोबत अपने पहाय मिलत है प्रत्येक मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपला आदर कर्तव्य आहे आणि भारतीय संस्कृती जपण्याचं आपण सर्वजण काम करत आहोत तर विजयासाठी 6 बॉल रिमेनिंग्स एंड 7 रन रिक्वायर्ड टू विन सहा चेंडू सात धाव्यांची गरज जाऊयात मैदानाच्या आतमध्ये अनेक सामने या मैदानाने पाहिल्यात अनेक सामने आपण भरपूर वेळा देखील पाहिल्यात क्रिकेटमध्ये अशा सामन्यामध्ये अशा धाबा कधी कधी न होताना देखील आपण पाहिल्यात मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ एक असा खेळ आहे ना कि इथे तुमचा सर्वोत्तम प्रयत्न हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये देण्याची गरज आहे सहा चेंडू सात धाव्याची गरज स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आहेत एका बाजूला आतिश धाडसे उभेजी धाडसे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकरवरती सोडून देतात बॉलला आपण पाहतात पंचांवरती बाकी काम टाकलंय पंच आकाश मांगेल सर आमच्यापर्यंत वळतायत दर्शवतायत व्हाइट बॉलचा सिग्नल इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि धावपळकेवरती आपण धाबा पाहिला तर एक ने आता पुढे जाऊन पोहोचतायत सहा चेंडू आणि सहा धाब्यांची गरज उमेजी धाडसे सरांचा आपण परफॉर्मन्स पाहिलात आता आतिश धाडसे आपली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत का सहा मध्ये सहाची गरज आहे बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये उंची जास्त गाठलाय लांबी कमी दोन क्षेत्राच्या चेंडूवरती येतात जज करतायत सुरेखरित्या जेल टिपला जातोय फलंदाज बाद बॅक टू दी पवेलियन पाच चेंडू सहा धाबा खेळत होतो प्रीतीचा झोका खिलाडीने मला प्रेमाचा धोका खेळत होतो प्रीतीचा झोका खिलाडीने मला प्रेमाचा धोका माझं खरं प्रेम होत तिच्यावर माझं खरं प्रेम होत तिच्यावर मग आता जीवाला वाटतंय बर आता जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर थँक यू श्री हे गाणं श्रीने कोणासाठी लावलंय तर खास करून जे विमल प्रेमी आहेत विमल प्रेमी देखील असतील भरपूर विमल प्रेमी आहेत इथे क्रिकेट प्रेमी आहेत विमल प्रेमी आहेत प्रशांत पोस्टुरे खास आपल्यासाठी आहे वन्स मोर साठी आपण डीजे ऑपरेटरला काहीतरी दिलं तर वन्स मोर नाही अजून दोन तीन वेळा वाजेल यातील मात्र काही शंका नाही जाऊयात मॅच दिशेने आता येणारे बॉल आहेत पाच पाच बॉल मध्ये सहा धाव्यांची गरज राईट टर्म राऊंड विकेट ड्राईव्ह केलाय सेफ हँडने आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही आहेत एकच धाव कारण की सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची गरज नेहमी म्हणतात ना की मुंबईची लाईफलाईन लोकल आहे क्रिकेटची लाईफलाईन डबल आणि सिंगल आहे तिथे तुम्हाला भर देण्याची गरज आहे तो भर मैदानाच्या आतमध्ये देत आहेत चार चेंडू पाच धाब्यांची गरज याच मैदानावरती नऊ चेंडू नऊ देखील आपण न होताना पाहिल्यात हा इतिहास आपल्यापर्यंत आहे ताजा इतिहास आहे कालच्या दिवसातील चार बॉलमध्ये पाच ड्राइव केलाय खूप छान ऑफ ड्राइव आहे आता प्रयत्न दुसऱ्या धाब्याचा करतात मैदानाच्या आतमध्ये एक कंप्लीट झालाय प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जाणवतो दोन कंप्लीट प्रयत्न तिसऱ्या धाब्याचा करतायत पहा इथे गलती होते इथे मिस्टेक होते आणि मिस्टेकचं रूपांतर होते तीन धाब्यांमध्ये मी म्हणतोय ना की प्रेशर हा तुम्ही दबाव निर्माण करता तो दबाव तुमच्यावरती झळण्याची ताकद सहनशक्ती ही तुमच्यामध्ये नेहमीच असायला हवी येणारे बॉल आहेत तीन तीन बॉलमध्ये हवे आहेत दोन रितीश खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक इनवरती ड्राईव्ह करतायत अगदी ती परिस्थिती जाणतायत ते खेळाडू कारण की आपल्या संघाला काय हवं आहे गरजेचं काय आहे तर सिंगल सिंगल घेतली तर मॅच जिंकू शकतात मला आणखीन एक गोष्ट समजली नाही इथे तुम्हाला धावा वाचवायचे आहेत खेळाडू हे तुम्ही बाउंड्री लाईनवरती का ठेवलायत सर्वाधिक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे बँक बॅलन्स कमी असताना जास्तीत जास्त खेळाडू हे तुम्ही 30 सेकंदाच्या बाहेर ठेवलायत अजूनही जर आपण पाहिलं ना तर खेळाडू हे 30 सेकंदाच्या बाहेर जास्त आहेत इथे तुम्हाला धाव वाचवायचे आहे एक धाव वाचवायचे आहे तुमच्याकडे दोन बॉल आहेत आणि दोन बॉलमध्ये एक वाचवत असताना बरेच खेळाडू आपण पाहिले तर सध्या आपल्याला पाहायला मिळतात 30 सेकंदाच्या आता जर पाहिलं ना तर हळूहळू थोडेसे खेळाडू पुढे आले आहेत चार खेळाडू मला पुढे दिसत आहेत
हे चित्र होतं, म्हणजे तुमच्याकडे बाकीचे खेळाडू तुम्ही पुढे का घेऊन गेले नाहीत, तर याचं कारण होतं चेंडू मात्र सीमा पार जातोय आणि या मॅचला जिंकलाय, त्यामुळे वेल डन टीम, अभिनंदन असेल तो संघ जिया इलेव्हन संघाचं ज्याने दोन पैकी दोन सामने जिंकलेत. बांद्रे इलेव्हन या स्पर्धे आपण पाहतात या सामन्यामध्ये पराभवाच्या छायेमध्ये त्यांना जावं लागलंय. चला प्रथमेश ठाकरे आणि कंपनीना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवा आणि दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर मैदानाच्या आतमध्ये युवा मंडणगड आपली सलामीची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवणार आहात.